अगोदरील घटना दापोडीमध्ये गणेशनगर शिवाजी चौकात घडलेली आहे. तर माझे मित्र अभिजित जवळराव सोमोंटी यांनी त्या वृद्धांना बघितले. त्या टायमाला त्यांची कंडिशन जी होती ती पूर्ण घालवलेली गेलेली होती. त्या व्यतिरिक्त त्यांना कुठलेही पदार्थ जेवण वगैरे काही तिथं भेटत नव्हतं. ते आजपर्यंत गेले 1.5-2 वर्ष चौकामध्ये काही गुन्हा करताना येणारे जाणारे त्यांना जेवण वगैरे द्यायचे. ही सिच्युएशन अशी झाली. या सिच्युएशनमध्ये कुठलेही साधे व्यक्तीला मदत होती भेटत ते यांना पण मदत करणार. ती व्यक्ती ते बघून आमच्या मित्रांनी पोलिसांना फोन केला. फोन केल्यानंतर पोलीस आले. ॲम्ब्युलन्स वगैरेला फोन केला पण ॲम्ब्युलन्स काय अवेलेबल झाली नाही. पोलिसांनी पण ॲम्ब्युलन्स बोलवायचा प्रयत्न केला पण कुठल्याही गोष्टीमध्ये आत्ताची जी परिस्थिती पाहून काहीच कुठल्याही गोष्टीची मदत भेटली नाही. शेवटी आम्ही त्यांना ज्या अवस्थेमध्ये बघितल्यानंतर आम्ही त्यांना पहिलं स्वच्छ केलं. ते खूप घाण झाले होते. त्यांचं सगळं खाणं पिणं त्यांचं सगळं बाथरूम वगैरे सगळी त्याच्यामध्येच झालेलं. स्वच्छ करून आम्ही त्यांना पाणी वगैरे पाजले. त्याच्यानंतर 2-1 तासांनी त्यांनी त्यांचा जीव तिकडे सोडला. नंतर पोलीस परत आले. पोलिसांनी सहकार्य केलं. प्रशासन प्रयत्न करत होते पण कुठल्या गोष्टीला ह्या घटकांच्या लोकांना कोण काही करू शकत नाही या सिच्युएशनमध्ये. आणि प्रशासनाने जरा या गोष्टीविषयी विचार करावा काही चाललं आहे या गोष्टीला. आणि संध्याकाळी 7-7:30 दरम्यान YCM-मधून ॲम्ब्युलन्स अवेलेबल झाली. त्याच्यानंतर पोलिसांनी ती जी बॉडी आहे ती घेऊन पंचनामा करून पूर्ण केलं. मला लोकांना हेच आवाहन करायचं की या घटकांच्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. प्रशासनाने काहीतरी केलं पाहिजे. आणि या सिच्युएशनमध्ये कोण कोणाला हात लावत नाही आहे तर अशा लोकांनी मदत केली पाहिजे. ते लोक या गोष्टीसाठी सहकार्य करतात. तीच मला विनंती सगळ्यांना सांगायची विनंती.